Student, today we have to learn the term of basic proportionality theorem. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बीपीटी बेसिक प्रोपोर्शनिटी थेरम बघायचा आहे. त्याचे स्टेटमेंट पहिले बघूया. इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल अँड इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स देन द लाईन डिवाइड्स इन द सेम प्रोपोर्शन. विद्यार्थी मित्रांनो, हा थेरम बघण्यापूर्वी काही सूचना महत्त्वाच्या देतोय तुम्हाला. कुठलाही थेरम परीक्षेत तुम्हाला विचारला, फर्स्ट थिंग तुमची फिगर प्रॉपर आली पाहिजे, आकृती बिनचूक आली पाहिजे. रॉंग फिगर झिरो मार्क्स. जर तुम्ही आकृती काढली नाही किंवा तुमच्याकडनं आकृती चुकली तर तुम्हाला झिरो मार्क्स मिळतात. परीक्षेसाठी तुम्हाला हा थेरम 3 किंवा 4 गुणांसाठी विचारला जातो. आपल्याला या थेरममध्ये बघा, पुन्हा एकदा प्रॉपर्टी बघूया आपण. इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड्स इन द टू डिस्टिंक पॉइंट्स देन द लाईन डिवाइड्स द साईड्स इन द सेम प्रोपोर्शन. आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, गिवन पक्ष म्हणजे गिवन दिलेली गोष्ट टू प्रूव विचारलेली गोष्ट. काय दिलेलं आहे तुम्हाला? त्रिकोण दिसतो का? त्रिकोण ए बी सी मध्ये इन अ ट्रायंगल ए बी सी. त्रिकोण एबीसी म्हणजे ट्रायंगलच्या एका साईडला, म्हणजे कुठल्या साईडला? ट्रायंगल एबीसी मध्ये साईड बी सी ला पॅरल असणारी लाईन एल ही अदर टू साईड्स कुठल्या कुठल्या? ए बी अँड ए सी ला पॉइंट पी आणि क्यू मध्ये इंटरसेक्ट करते, म्हणजे ते आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे तोच तुमचा गिवन आहे. बघा इथे गिवन मध्ये इन अ ट्रायंगल ए बी सी लाईन एल पॅरलल लाईन बी सी अँड लाईन एल इंटरसेक्ट ए बी अँड ए सी ॲट पॉईंट पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली. मग तेच तुम्हाला सांगितलं आता मी, जे दिलेलं असतं ते गिवन. इन ट्रायंगल ए बी सी मध्ये साईड बी सी ला लाईन एल ही ए बी ला पी मध्ये आणि ए सी ला क्यू मध्ये इंटरसेक्ट करते. झालं तुमचं गिवन. काय विचारलेले? लाईन एल ही ए बी आणि ए सी ला ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते त्याचे कसे कसे रेशो होतात? ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. बघा ते टू प्रूव विचारलेली गोष्ट, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला थेरम सॉल्व करण्यासाठी ज्याची गरज असते त्याला म्हणतो आपण कन्स्ट्रक्शन, रचना. ड्रॉ सेक पी सी अँड सेक बी क्यू. चला तर मग आता आपण प्रूफ बघूया. प्रूफ इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू बी हॅव इक्वल हाईट्स. मग आता याची हाईट कशी इक्वल आहे? बघा, लाईन एल आणि बी सी पॅरलल आहे का? दिसते तुम्हाला. बघा ही लाईन एल, व्हेरी गुड, लाईन साईड बी सी. मग आता पी पासून सरळ असं इथे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करू, क्यू पासून सरळ परपेंडिक्युलर ड्रॉ करू, कारण लाईन एल आणि बी सी या पॅरलल आहेत, त्यांचा बेस आणि हाईट कशी असेल? इक्वल. इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू बी हॅव इक्वल हाईट्स. यांची हाईट कशी येते? इक्वल येते दोघांची. आपण आता प्रॉपर्टी, त्याच्या आधी प्रॉपर्टी बघितलेली आहे कुठल्या? ज्या ट्रायंगलच्या हाईट इक्वल असतात त्यांच्या रेशो त्यांच्या बेसच्या प्रोपोर्शनमध्ये असतो. देअरफोर वी हॅव टू अप्लाय दिस प्रॉपर्टीज. एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू ए पी अपॉन पी बी. याला रिझन द्यायचं, एक नंबर रिझन द्या. एरियाज ऑफ प्रोपोर्शनेट ऑफ बेसिस. ओके, नंतर दुसरा एरिया ऑफ, त्याचप्रमाणे नऊ, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी एरियाज प्रोपोर्शनेट टू बेस ए क्यू अपॉन क्यू सी. याला दोन नंबर नाव द्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, हे जे दोन त्रिकोण दिसतात तुम्हाला कुठले कुठले? पी क्यू बी अँड ट्रायंगल पी क्यू सी. हे दोन्ही ट्रायंगल पॅरलल लाईनच्या मध्ये आहेत. बघा, यांची हाईट मी तुम्हाला सांगितलं इथून आणि ह्या ट्रायंगलची हाईट इथून, दोघांची हाईट इक्वल येते. पी क्यू इज द सेम बेस अँड हिअर हे परपेंडिक्युलर जे हाईट आहे. हे बोथ ट्रायंगल पी क्यू बी अँड ट्रायंगल पी क्यू सी हॅविंग इक्वल हाईट ॲज वेल ॲज बेस. ज्या ट्रायंगलची हाईट आणि बेस इक्वल असतो त्यांचा एरिया सुद्धा इक्वल असतो. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी.
इथे एक नंबर दोन नंबर याला तीन नंबर नाव द्यायचं. फ्रॉम वन टू अँड थ्री विधान एक दोन आणि तीन वरून काय दिसते बरं. एपीक्यू एपीक्यू आहे का इथं. एपीक्यू आणि पीक्यू सारखं आहे. व्हेरी गुड. आणि पीक्यू बी आणि पीक्यू सी पण सेंटेन्स थ्री मध्ये आपण बघा पीक्यू बी आणि पीक्यू सी या दोघांचा एरिया कसा येतो सारखा. मग आता एक नंबरच्या सेंटेन्समध्ये आपल्याला याचा रेशियो दिलाय एपी अपॉन पीबी आहे का इथे. एपी अपॉन पीबी आणि एपीक्यू अपॉन पीक्यू सी ए क्यू अपॉन क्यू सी डिअर फोर एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यू सी डॉट 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 ट्रू. या पद्धतीने आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांनी आता एकदा लक्ष द्यायचं आहे. सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांचं लिहून झालं असेल. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. विद्यार्थी मित्रांनो आत्ताच माहिती सांगितली की हे थिअरम तुम्हाला परीक्षेमध्ये साधारणपणे तीन किंवा चार गुणांना विचारलं जातं. बघा याचं प्रमेय एक तर तुम्हाला प्रमेय दिलेलं असतं किंवा विचारतात सिद्ध करा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय किंवा ॲक्टिव्हिटी बेस सुद्धा विचारतात. काय तुम्हाला दिलं प्रमेय काय. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा कुठली बाजू आहे. त्रिकोणाच्या बाजू बीसीला कुठली रेषा समांतर आहे. रेषा येईल. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेद असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात वाटते सिद्ध करा. पक्ष दिलेली गोष्ट साध्य विचारलेली गोष्ट काय दिलेलं आहे. मग त्रिकोण ए बी सी मध्ये रेषा एल समांतर बाजू बी सी. बघा पक्षात तुम्ही लक्ष द्यायचं पक्षाकडे. रेषा एल ही बाजू ए बी ला कुठल्या बिंदू छेदते रे पी बिंदू. व्हेरी गुड. रेषा एल ही बाजू ए सी ला कुठल्या बिंदू छेदते क्यू. एवढंच लिहायचं जे दिलेलं आहे ते लिहायचं. पक्ष काय विचारलेलं आहे कुठल्या प्रमाणात वागते. एपी छेद पी क्यू एपी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. या प्रमाणात तुम्हाला इथे विभागते लिहायचं साध्य. एपी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. रचना काय करायचे. पी सी आणि बी क्यू काढा सिद्धता. आता याच्यात त्रिकोण बघायचे तुम्ही. त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू सी हॅविंग इक्वल हाईट्स. ओके म्हणून यांचं रेशो त्रिकोण ए पी एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी बरोबर ए पी छेद पी बी आहे का नाही. समान उंची त्रिकोण त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात. आणि दुसरं त्याचप्रमाणे एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू सी बरोबर काही ए क्यू छेद क्यू सी आहे का नाही. ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट समान उंची त्रिकोण त्यांचे काय असतात पायांच्या प्रमाणात असतात. याला नाव दिलं एक नंबर. याला काय नाव दिलं दोन नंबर. विद्यार्थी मित्रांनो आताच आपण बघितलं की हा त्रिकोण आणि हा त्रिकोण यांचं गुणोत्तर बघितलं. नंतर या ठिकाणी ए पी क्यू आणि पी क्यू सी यांचं गुणोत्तर बघितलं. ए पी छेद पी बी ए क्यू छेद क्यू सी. परंतु ए पी क्यू पी क्यू ते समान येतात. पण त्रिकोण पी क्यू एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू सी. कसे काय की यामध्ये यांचा पाया तर समान येतो परंतु पी क्यू बी आणि पी क्यू सी हे दोन त्रिकोण काय आहेत समांतर रेषांमध्ये आहेत. लाईन एल रेषा एल आणि बाजू बी सी समांतर आहेत. त्यामुळे यांची उंची बघा इथून अशी काढायची. या त्रिकोणाची उंची इथून अशी काढली. साधारणपणे या दोघांची उंची सारखी आली. पाया तर त्यांचा सामायिक आहे म्हणून त्या दोघांचं क्षेत्रफळ पण समान येईल. म्हणून याला नाव द्यायचे तीन नंबर. म्हणून विधान एक दोन व तीन वरून एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी बरोबर एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू सी. पण आता या ठिकाणी ए पी क्यू पी बी सारखा आलाय आणि पी क्यू बी आणि पी क्यू सी या दोन्ही त्रिकोणांचा सुद्धा क्षेत्रफळ समान आहे. म्हणून याचं गुणोत्तर येतं विधान एक मध्ये ए पी छेद पी बी विधान दोन मध्ये ए क्यू छेद क्यू सी विधान एक व दोन वरून डॉट 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 सिद्ध. परीक्षेला या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. हेच नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यावर येणारे आणखी काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं सुद्धा अभ्यासता आली पाहिजेत. यावर आता विविध अशी उदाहरणं आहेत. बघा ती तुम्हाला आकृती दिली फिगर फिगर दिली तुम्हाला. आता आपलं साधारणपणे पहिली आकृती आपण अशी काढलेली होती बरोबर. आता इथे त्रिकोण ए बी सी दिलंय. बेसिक प्रोपर्टी थिअरम त्रिकोण ए बी सी मध्ये कुठली बाजू पी क्यू समांतर ए सी. मग ए सीचा समोरचा जो व्हर्टेक्स आहे बी
बघा या ठिकाणी मी काय लिहिले, वन अपॉन टू इज इक्वल टू फर्स्ट अपॉन सेकंड ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू क्यू सी अपॉन बी क्यू. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता कसं, बी पी अपॉन पी ए इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. बघा या ठिकाणी यावर आधारित उदाहरण अभ्यासण्यासाठी अशा विविध आकृत्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, आता दुसरं बघूया आपण. प्रमाणाचे प्रमेय आकृतीच आहे त्रिकोणी बी सी मध्ये, कुठली बाजू समांतर आहे, कुठल्या बाजूला कुठली रेख पी क्यू समांतर बाजू ए सी. मग काय या ठिकाणी बी पी छेद या ठिकाणी असेल तर बी पी छेद पी ए किंवा ए पी बरोबर बी क्यू छेद क्यू सी. आणि त्याच्या व्यत्यासाचा त्याच्यानुसार प्रमाणाच्या मूलप्रमाणाचा व्यत्यास बघा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये दिसतो तुम्हाला त्रिकोण पी क्यू आर. आता तुम्हाला याचा व्यत्यास कॉर्नर्स, एक तर तुम्हाला त्याच्या जे बाजू या प्रमाण प्रमेय लिहिले असतात कुठल्या पी एस छेद एस क्यू बरोबर पी टी छेद टी आर असा असेल तर त्याच्या व्यत्यासानुसार रेषा एस टी समांतर बाजू क्यू आर हे आपल्याला बघायचं आहे. बरोबर